नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर दीपक केळकर, जे विजयाकडे या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आम्हाला ज्ञान तर खूप आहे पण यश मिळत नाही. त्यांच्यामध्ये प्रश्न असतो की असं का बरं व्हावं, ज्ञान खूप आहे, माहिती खूप आहे, तरी पण यश मिळत नाही. लोक विचारतात यश मिळण्याकरता काय करणं आवश्यक आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीरयष्टी बनवायची आहे, तर ते काम तुम्ही कोणाची नेमणूक करून किंवा कोणावर ते काम सोपवून किंवा कोणाला ते सांगून करू शकणार नाही. ते तुम्हालाच करावे लागेल, तुम्हालाच त्याकरता काहीतरी कृती करावी लागेल, कामाची सुरुवात करावी लागेल, एखादी जिम जॉईन करावी लागेल. नुसतं ज्ञान घेऊन काही होणार नाही. तुम्हाला तुमची शरीरयष्टी बनवायची असेल, स्वतःमध्ये काही बदल घडवून आणायचा असेल, काही स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं असेल, मेडिटेशन शिकायचं असेल किंवा करायचं असेल, काही डिग्री घ्यायची आहे, काही अभ्यास करायचा आहे नवीन, काही नवीन भाषा शिकायची आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रभुत्व मिळवायचं आहे, काही स्किल शिकायचे आहेत, व्हिज्युअलायझेशन शिकायचं आहे, काही गोल्स पक्के करायचे आहेत, काही नवीन कौशल्य प्राप्त करायचे असेल, तर या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःलाच कराव्या लागतील आणि त्याकरता कामाची सुरुवात केव्हा तरी करावी लागेल. तुमच्याऐवजी त्या गोष्टी कोणी करून तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. या गोष्टी डेलिगेट करता येत नाहीत, कोणाकडून करून घेता येत नाहीत, तुम्हाला स्वतःला ते करावे लागेल आणि त्याकरता कामाची सुरुवात करावी लागेल आणि ती आज करावी लागेल. या जगात सर्व प्रकारचे ज्ञान उपलब्ध आहे. गुगलवर एक क्लिक करून कोणतेही ज्ञान मिळू शकतं. ज्ञानाची कमतरता या जगात नाही. ज्ञानाची कमतरता हा प्रश्न आज नाही. डेफिशियन्सी ऑफ नॉलेज म्हणजे DK हा प्रश्न किंवा ही समस्या आज नाही. असलेल्या ज्ञानावर कृती करणे म्हणजेच ॲक्शन घेणे याची कमतरता आज आहे. डेफिशियन्सी ऑफ एक्झिक्युशन ही खरी समस्या आज आहे. लोक ॲक्शन घेत नाहीत, टाळमटाळ करतात, आजचं काम उद्यावर ढकलतात. एक साधं गमतीदार कोडं मी तुम्हाला देतो. एका भिंतीवर 5 कोंबड्या बसलेल्या आहेत. त्यांना भीती आहे की आपल्याला खाटीक मारणार आहे, म्हणून त्या 5 कोंबड्यांपैकी 3 उडून जायचा निर्णय घेतला. तर किती उरल्यात? बहुतेक लोक पटकन उत्तर देतात 2 उरल्यात. पण जर हा प्रश्न तुम्ही नीट ऐकला असेल तर मी विचारलं होतं 5 पैकी 3 उडून जायचा निर्णय घेतला म्हणजे त्या उडाल्या नाहीत. याचाच अर्थ 5 कोंबड्या भिंतीवर अजूनही बसून आहेत. निर्णय घेऊन काही होत नाही. निर्णयावर अंमलबजावणी करणं म्हणजेच ॲक्शन घेणं, कृती करणं आवश्यक असतं आणि ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरामध्ये कारने जायचं आहे आणि त्या शहराचा नकाशा मी तुम्हाला देऊ शकतो, पण कारने तुम्हालाच जावं लागेल, कार स्टार्ट तुम्हालाच करावा लागेल, तुम्हालाच कृती करावी लागेल. जर तुम्हाला असामान्य जीवन जगायचं असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळू शकेल, ज्ञान मिळू शकेल, पण काम तुम्हालाच करावे लागेल. असं म्हटलं जातं की आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी घोड्यालाच प्यावं लागेल. गमतीने जर असं सांगितलं तर असं म्हणावं लागेल की तुमच्याऐवजी कोणी टॉयलेटला जाऊ शकणार नाही, आंघोळ करू शकणार नाही, जेवण करू शकणार नाही, व्यायाम करू शकणार नाही, ज्ञान प्राप्त करू शकणार नाही. यश मिळवू शकणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःलाच कराव्या लागतील आणि त्याकरता कामाची सुरुवात तुम्हाला करावी लागेल, ॲक्शन घ्यावी लागेल. तुम्ही जे जीवन जगण्याची कल्पना केली असेल, स्वप्न पाहिले असेल, ते कल्पनेतील जीवन जगण्याची वेळ आत्ता आलेली आहे असे हेनरी जेम्स यांनी म्हटलेले. एक चिनी म्हण आहे, 1000 मैलांचा प्रवाससुद्धा एका पावलाने सुरू होतो पण पाऊल तुम्हालाच टाकावे लागेल आणि पहिले पाऊल टाकून त्याची सुरुवात करावी लागेल. तर मित्रांनो, आज कामाची सुरुवात करा, आजच करा. मी तुम्हाला आश्वासन देतो की यश तुमच्या पायाशी वळवून घेईल. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे ते पक्कं करा, म्हणजेच त्याचा निर्णय घ्या, ते निश्चित करा.
तुम्ही ते प्राप्त करू शकता असा विश्वास ठेवा, त्यावर कृती करणे चालू करा, त्याची प्रॅक्टिस वारंवार करा आणि यशस्वी व्हा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर घंटीचे चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची माहिती सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फेसबुकवर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. गॉड ब्लेस यू.